काही सावकार लोक आलं, तुमच्या जमिनी आहे, तुमचं सातबर आहे असं लोकांना सांगायला. जागेमध्ये भरपूर झाडे मोठे मोठे आम्ही नाही जमीन देत. त्यांना फार बाई माणसांना मारला, पुरुषांना मारला. आमची जागा थोडी पातळी आम्हाला ठेवा, आमचं पोट भरण्यासाठी. जमीनदार असून सुद्धा झोपड्यात राहता अशी परिस्थिती आहे. या विशेषतः अमृत काळामध्ये संविधानाच्या हाताजीने आपल्याला बुके दिला, त्या महिलेवर अनन्वित अत्याचार झालेले आणि आज आपण तिला सह्याद्रीमध्ये बोलावून, मला असं वाटतं की भारताच्या आम्ही लोक हा जो शब्द आहे त्याला खूप मोठा अर्थ आज प्राप्त करून दिलेला आहे. म्हणजे जवळपास 46 वर्षापूर्वी शासनानं चांगल्या उद्देशानं ज्यांना जमिनी दिल्या, परंतु विविध कारणांच्यामुळे त्या जमिनी त्यांच्या ताब्यात राहू शकल्या नाहीत, आज अक्षरशः भुके गंगाल आहेत. म्हणजे कोट्यवधीचा मालक आपल्यासमोर बसलेले जे आहेत. आपण मुख्यमंत्री असताना 2019 ही आढावा समिती स्थापन केली, त्याचं अध्यक्षपद मला दिलं. तिकडं माझ्याकडे कानावर यायचा की शासनानं दिलेल्या जमिनी या त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहेत, तर एकेकाकडे जाऊन कुठे चौकशी करणार? म्हणून मी चावडी वाचनाची सूचना केली होती आणि म्हणून भिवंडीला आपण एक नमुना चावडी वाचन करावं म्हणून मी गेलो आणि त्यावेळेला हे सर्व प्रकार उघड केला. आणि ज्या पद्धतीने या जमिनी घेतल्या गेल्या, अक्षरशः 200 रुपये 300 रुपये आठवड्याला चिकन थोडंसं आणून द्यायचं, थोडीफार दारूला पैसे द्यायचे, या पद्धतीने. माझ्या बाजूला बसलेले जाण्याचे आहे, यांची जमीन अशा पद्धतीने, त्यांना माहिती नाही कुठे जमीन आहे, माहिती नाही. साहेब तुम्हाला आमचे राहुल गाव या ठिकाणी आमचं कातकरी बांधव आदिवासी मराठी समाज सगळी आम्ही एका ठिकाणी आम्हाला सरकारने जमीन दिली, परंतु जमीन दिली पण ती कुठं आहे कुठं नाही ते नेमका माहिती नव्हता. अशा परिस्थितीत असताना काही सावकार लोक आलं, तुमच्या जमिनी आहे, तुमचं सातबर आहे असे लोकांना सांगायला, तुमच्या जमिनी आहे मग ते आम्हाला द्या. काही कारण तर आम्ही नाही जमीन देत, तर त्यांना फार बाई माणसानं मारला, पुरुषांना मारला. नाही जमीन देत तर त्यांना उचलून देत, उचलून देऊन त्यांना फार मारत तिकडे. मग आमचे लोक घाबरेच आहे, घाबराची साहेब तर ती काय करते. शेवटी अशा करून सावकार लोकांनी आमच्या जमिनी हडप केल्या, जमिनी असून सुद्धा आमच्या जमिनी सावकार लोकांनी हडप केल्या. आणि आमची गरीब लोक आम्ही सावकारांविरुद्ध काय बोलू शकत नाही आणि बोलायला गेलो तर आम्हाला मारतील अशी परिस्थिती भयानक आमच्या राहुल गावामध्ये आहे. साहेब जमीनदार असून सुद्धा झोपड्यात राहतात अशी परिस्थिती आहे. साहेब जागेचं पोझेशन हे त्यांना देणं, सध्या तात्काळ कारवाई करून फेन्सिंग करून देणं आणि एक पाटी लावून देणं आपल्या खर्चात, स्वच्छ पाट्या लावणे ही यांच्या मालकीची जमीन आहे आणि कुठला दुसरा कोणी असेल तर ते ट्रेसपासिंग होईल. आणि सरकारच्या आदेशान्वय हे सुरुवातीला पहिले जे 17 लोक यांच्या केलं, तर मला असं वाटतं की एक ट्रेंड आपण त्याचा सेट करू शकतो.